मराठा आरक्षणासाठी मनोज जरांग यांनी जे आंदोलन पुकारलं होतं त्या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्तेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरच्या सुनावणीमध्ये कोर्टानं मनोज जरांग यांना सोमवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत. तर हे आंदोलन शांततापूर्वकच असेल अशी हमी जरांग यांच्या वकिलांनी हायकोर्टात दिली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती गुणरत्न सदावर्तेंकडून. त्याच्यावरती आज सुनावणी झाली. सोमवारपर्यंत जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश न्यायालयानं आज त्यांना दिलेले आहेत. त्यासोबतच हे आंदोलन शांततापूर्ण असेल अशी ग्वाही जरांगे यांच्या वकिलानं हायकोर्टात दिल्याची माहिती सध्या मिळतीय. सरकारनं विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण दिलंय पण तरी सुद्धा मनोज जरांगे आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. सगळे सोयरे संदर्भातला अध्यादेश तातडीनं लागू करावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. दरम्यान मराठा आंदोलनाची हाक मराठा आंदोलक समितीनं दिली असं जरांगे म्हणतात. जरांगेंचं हे वक्तव्य म्हणजे तो मी नव्हेच असा प्रकार असल्याचं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. शांततापूर्ण आंदोलनामध्ये रास्ता रोको येत नाही असाही दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय. सदावर्ते, या मुद्द्याकडे तुम्ही कसं काय बघता? कारण की पहिल्यांदाच जरांगे म्हणतायत की मी कुठल्याही आंदोलनाची किंवा रास्ता रोकोचं सांगितलेलं नाहीये. हा संघटनेचा निर्णय. तो मी नव्हेच तुमच्या चॅनलनी डे बिफोर येस्टरडे म्हणजे एक दिवस अगोदर 54 मिनिट 2 सेकंद आम्ही न्यायालयाला दाखवलेत. आम्ही न्यायालयाला तुमच्या चॅनलचा फोटोग्राफ ठेवलेला आहे. जरांग्या म्हणताय कशा प्रकारे रस्ते बंद करायचे, कशा प्रकारे लोकांना त्रास द्यायचा, जरांग्याचा कित्ता न्यायालयासमोर ठेवला आहे. आणि आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे 6 खटल्यामध्ये निर्देश दिलेले आहेत, रस्ता रोको नाही जरांगे, डंक्याची चोट पे आम्हाला सांगायचं आहे. न्यायालयाने जे आहेत तशा प्रकारचे निरीक्षणं नोंदवलेले आहेत. आज न्यायालयाने निरीक्षणं नोंदवत सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळा. भारतीय संविधानाची Article 19 सांगितलेलं आहे, तुम्हाला आंदोलन करता येते परंतु रस्ता रोको, व्हायलंट बस जाळ. आम्ही दाखवलं की कशी बस जाळल्या जाती, कसे 30-30 दिवस बसेस बंद होत्या. त्या बसेस बंद असल्यामुळं आमच्या ST महामंडळातील कष्टकऱ्यांना 30 दिवस काम मिळालं नाही, पगार मिळाला नाही. या सगळ्या गंभीर बाबी सांगितल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये 19 नंबर पॅरामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 6 खटल्यात सांगितलेलं आहे की रस्ते वगैरे ऑब्स्ट्रक्शन्स करणे चुकीचं आहे, करता येणार नाहीत. आणि सरकारलाही सांगितलंय असे जर रस्ते वगैरे बंद होत असतील तर यू कम इन टू द ऍक्शन. कॅमेरामन अनुप रस्तोगी, सौम्य राणे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.